ओके नमस्ते। तर मागील दोन व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत, तर ते बेसिक कन्सेप्टवरती आपण पाहतोय। अजूनही थोड्याशा बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। तर त्यामध्ये लिनियर आणि सर्क्युलर अशा ह्या दोन मोशन्स आपण त्याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। फॉर एक्झाम्पल, लिनियर मोशन्स आपल्याला परिचयाचे आहे, आपण ती नेहमी अनुभवतो आहे। तर अशा लिनियर मोशन्समध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत लिनियर मोशनचे ते आपल्याला पाहिजे। मी एक बोर्डवर साधी आकृती दाखवलेली आहे। एक कार ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत जात असते, म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, ए पोझिशनला ती स्टार्ट होते आणि बी पोझिशनला जाऊन ती वेट करते किंवा थांबते, अशा पद्धतीचे असणार आहे। मग ह्या टोटल मोशन्समध्ये आपल्याला कोणत्या फिजिकल क्वांटिटीज इन्क्लूड होतात, मग त्यामध्ये डिस्प्लेसमेंट ए पासून बी किती डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, हे आपल्याला एक समजणार आहे। त्या कारची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, फायनल वेलॉसिटी किती आहे, दोन्ही वेलॉसिटीमधला डिफरन्स किती होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, ती म्हणजेच ॲक्सिलरेशन मिळणार आहे, आणि एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाईम, या लिनियर मोशन्समध्ये येणाऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत। अशाच लिनियर मोशनचे थ्री कायनेमॅटिकल लिनियर इक्वेशन्स आपल्याला माहीत आहेत। व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी फर्स्ट इक्वेशन आहे। सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आहे। आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस वाय सी एस। म्हणजेच या तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशनचा यासाठी वापर करायचा आहे। जर या फाईव्ह फिजिकल क्वांटिटीज पैकी एखादी फिजिकल क्वांटिटीज आपल्याला अननोन आहे आणि अदर फोर फिजिकल क्वांटिटीज जर नोन असतील, तर आपल्याला इक्वेशन्समध्ये ठेवून ती अननोन फिजिकल क्वांटिटीज डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल। हा सगळा भाग झाला लिनियर मोशनचा। पण जेव्हाही लिनियर मोशन्स मधून आपण सर्क्युलर मोशन्स मध्ये येतो, आता सर्क्युलर मोशन्स आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये थोडस दाखवलं होतं तुम्हाला सर्क्युलर मोशन्स कशी असते। हा बॉल ज्यावेळी स्ट्रेट लाईनच्या ऐवजी अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन्स मध्ये दिसणार सर्क्युलर मोशन्स मध्ये तयार होईल, त्यावेळी हा बॉल अशा पद्धतीचा सर्क्युलर मोशन्स मध्ये येतो, त्या सर्कलच्या सर्कमफरन्स थ्रू पाथनं तो फिरत असतो। ओके, त्यावेळी त्या मोशन्सला आपण म्हणतोय सर्क्युलर मोशन। मग सर्क्युलर मोशन्समध्ये येणाऱ्या फिजिकल क्वांटिटीज कशा असणार आहेत, तर जसजसा टाइम 1, 2, 3, 4, 5 इन्क्रीज होईल, तस तसे रोटेशन्स, नंबर ऑफ रोटेशन्स वाढत जाईल। मग टाईम वाढल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट वाढत जाईल, ते डिस्प्लेसमेंट कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, तर त्या बॉलचं डिस्प्लेसमेंट हे अँग्युलर फॉर्ममध्ये आपल्याला मिळणार आहे। म्हणून या मोशन्समध्ये ज्या फिजिकल क्वांटिटीज येतात त्या फिजिकल क्वांटिटीजना अँग्युलर फिजिकल क्वांटिटीज आपण म्हणणार आहोत। त्यामध्ये पहिली फिजिकल क्वांटिटीज आहे, ती फिजिकल क्वांटिटीज आपल्याला पाहिजे आहे, ती म्हणजेच अँग्युलर फिजिकल क्वांटिटीजमध्ये अँग्युलर फिजिकल क्वांटिटीज त्यामध्ये फर्स्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट। अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याला सिम्बॉल आहे थीटा। आता ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला कन्सेप्ट काय असणार आहे, कशी आपल्याला पाहिजे, तर मी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला इकडे या। तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेफिनेशन्स कशी तयार करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मुळातच आपण या पद्धतीने पाहणार आहोत। समजा हा बॉल कन्सिडर करूया या पोझिशनला आहे, इथं देऊया आपण, त्यावेळी या बॉलची पोझिशन दाखवणारा जो रेडियस आहे तो या पाथमध्ये आहे, त्याला आपण कन्सिडर करूया ओ ए
या पोझिशननं या रेडियसनं त्या बॉलची पोझिशन दाखवणार आहे. हा बॉल ज्यावेळी मूव्ह होत असणार आहे त्यावेळी काय होतं पहा, हा बॉल ज्यावेळी या पद्धतीनं मूव्ह होईल त्यावेळी हा रेडियस वेक्टर, हा रेडियस वेक्टर हळूहळू ट्रेस होणार आहे, अशा पद्धतीनं पुढं जाणार आहे. हा काय मी दाखवलेला आहे, सुरुवातीला हा रेडियस या पोझिशनला होता, त्यानंतर बॉल तो हळूहळू मूव्ह होतोय सर्क्युलर पाथनं सरकमफरन्सनं, त्यावेळी तो रेडियस हळूहळू या पोझिशनला येत असणार आहे. म्हणजेच बॉलची पोझिशन इनिशियल इथं असणार आहे, फायनल इथं आहे, त्यावेळी ह्या रेडियसनं इनिशियल पोझिशन्सला केलेला जो अँगल आहे, जो अँगल तयार होईल त्याला म्हणायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग समजा त्या बॉलनं एक सर्कमफरन्स पूर्ण केला, एक सर्कमफरन्स पूर्ण केलं तर किती अँगल पूर्ण होईल, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं असणार आहे, पाय बाय टू, पाय बाय टू, पाय बाय टू, पाय बाय टू, फोर पाय बाय टू, म्हणजेच पाय बाय टू पाय, इतकं डिस्टन्स, इतकं रेडियस वेक्टरनं हा अँगल ट्रेस केलेला असणार आहे. आणि म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन्स आपण सहज सांगू शकतो, सिम्पल डेफिनेशन्स आहे ती, म्हणजेच रेडियस वेक्टर जो आपण दाखवलेला आहे, रेडियस वेक्टर, दिस इज द फर्स्ट रेडियस वेक्टर, रेडियस वेक्टर ट्रेस बाय एन अँगल ॲट द सेंटर ऑफ सर्कल इन अ गिवन टाइम इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इफ यू इन्क्रीज द रिक्वायर्ड टाइम देन अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इन्क्रीजेस, दॅट इज कॉल्ड एज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा या लेटरने दाखवतो आहे आपण, थीटा या लेटरने दाखवतो आहे. त्यावेळी आपल्याला न्यूमेरिकल फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. थीटा इज द अँगल, रेडियन अँगल्स असणार आहे, सो दिस इज द आर्क लेंथ, आर्क लेंथ अपॉन रेडियस, ओके, दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही आर्क लेंथ व्हेरी स्मॉलर इन्फिनिटाइझर टाइममध्ये आपण लिमिटमध्ये दाखवतो, लिमिट ऑफ डेल्टा टी टेन्स टू झिरो, आर्क लेंथ वी से कन्सिडर सपोज डेल्टा एस अपॉन रेडियस आर, दॅट इज द डेल्टा थीटा. स्मॉलर फिजिकल क्वांटिटीजमध्ये आपल्याला जर ऑब्झर्व करायचं असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट सांगता येते. त्याचबरोबर या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय असेल, सिम्पल दाखवता येईल, थीटा आहे, रेडियन युनिट आहे, म्हणून ते आपण रेडियन पूर्ण वर्णमध्ये लिहू शकतो किंवा ऑर आर ए डी रॅड फुल स्टॉप या पद्धतीने आपल्याला त्याचं युनिट दाखवता येतं. डायमेन्शन, या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन जे आहे, फर्स्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन्स आपल्याला डायमेन्शन नो डायमेन्शन्स आपल्याला असं सांगता येईल. आणि ते लिहाय ज्यावेळी आपण लिहितो राईट करतो त्यावेळी मास ॲबसेंट आहे म्हणजे झिरो लिहितो आपण, लेंथ ॲबसेंट आहे झिरो लिहितो, टाईम ॲबसेंट आहे झिरो लिहितो, म्हणजेच नो डायमेन्शन्स आणि युनिट रेडियन, अशा पद्धतीनं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही दाखवता येते. आता ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असेल, डायरेक्शन काय असेल, कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटीज, म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन काय असणार आहे ही आपण पाहणार आहोत. एक सिम्पल कन्सेप्ट पाहणार आहोत, हा एक स्पिरोमीटर आहे, मॉडेल स्पिरोमीटर आहे, मॉडेल स्पिरोमीटरच्या साईन आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची कोणत्या डायरेक्शनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहता येतो ते आपण दाखवता येतं, ते बघूया आपण. तर एक फिजिकल क्वांटिटीज आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटीज आहे, वेक्टर फिजिकल क्वांटिटीज आहे, पण तिचे डायरेक्शन कसे असणार आहे, तर डायरेक्शन्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिपेंड्स ऑन सेन्स ऑफ रोटेशन्स, सेन्स ऑफ रोटेशन्स ऑफ द बॉल, सेन्स ऑफ रोटेशन्स ऑफ द कार, सेन्स ऑफ रोटेशन्स ऑफ द बॉल. मग उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण ही सेन्स क्लॉकच्या साह्याने आपण सांगू शकतो. ज्यावेळी आपण क्लॉक घेतो त्यावेळी क्लॉक इन द क्लॉक डायरेक्शन्समध्ये आपण ज्यावेळी मोशन देतो त्यावेळी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि अपोजिट क्लॉकच्या डायरेक्शन देतो त्यावेळी त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असं आपण दाखवतो. आणि डिस्प्लेसमेंट हे नेहमी त्या प्लेनच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसला हे डिस्प्लेसमेंट होत राहतं,
पहिला पार्ट असणार आहे ज्यावेळी आपण समजा हा क्लॉक आहे, क्लॉक कन्सिडर करूया आपण, इथं क्लॉक आहे 1 2 3 4 5 6 7 8, हा झाला क्लॉक वाईज डायरेक्शन. आणि अँटी क्लॉक वाईज म्हणजे डायरेक्शन काय, त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये 11 या डायरेक्शन्समध्ये जर आपल्याला फिरवायचं असेल तर अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन. मग ज्यावेळी आपण त्या बॉलला किंवा त्या सर्क्युलर मोशन्सला क्लॉक वाईज डायरेक्शन दिली किंवा अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन दिली, तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे नेहमी असणार आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. पण परपेंडिक्युलर असून ते अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे हे डिपेंडन्स असणार आहे कशावरती, तर सेन्स ऑफ रोटेशनवरती. फॉर एक्झाम्पल समजा आपण कन्सिडर करूया, आता ह्या बॉलला आपण मी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो, त्यावेळी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह केल्यानंतर ही डिस्क कशी असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत असणार आहे. पण पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते ह्या ॲक्सिसला असणार आहे, तो ॲक्सिस कोणत्या डायरेक्शन्समध्ये जात आहे बघूया. पहिला ह्या पोझिशनला आहे, मी आता क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरवतो, त्यावेळी तो स्क्रू हळूहळू कसा असणार आहे, परपेंडिक्युलरली डिस्प्लेसमेंट होत असणार आहे पण डाऊनवर्ड आहे, हळूहळू तो परपेंडिक्युलर असणार आहे पण तो डाऊनवर्ड त्या सर्फेसकडं पुढं पुढं मूव्ह होतोय. म्हणजे याचा अर्थ जेव्हा सर्क्युलर मोशन्स ही जर क्लॉकवाईज डायरेक्शन दिले असेल तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे नेहमी त्या ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसशी असणार आहे, रोटेशनल ॲक्सिसशी असणार आहे पण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल. याच्या रिव्हर्समध्ये दाखवूया आपण, जर हाच पार्टिकल मी कसा करणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो, त्यावेळी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे अपवर्डमध्ये मूव्ह होताना तुम्हाला मिळेल, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे अपवर्ड मूव्ह होताना दिसेल. पहा या पद्धतीने हे अपवर्ड ॲक्सिसच्या रोटेशनमध्ये ते मूव्ह होत असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्शन्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिपेंड्स ऑन द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ द पार्टिकल. इफ द पार्टिकल सेन्स gives the clockwise, then the directions of displacement, angular displacement is a perpendicular to the plane of rotation and downward. If the gives the sense of particle of rotation is anticlockwise, then the directions perpendicular to the plane of the rotations and its upward direction. So this is the understanding the directions of angular displacement, dimensions, unit and definitions of angular displacement. Next video madhe apan hacha next physical quantity is angular velocity ahe, angular acceleration ahe, ya don apan nantar paharat ithe thambuya.